रोज रोज नाश्त्याला काय बरं बनवायचं, प्रत्येक आईला पडलेला प्रश्न. तर त्यासाठी तुम्हाला अगदी चुटकीसरशी तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी ही रेसिपी आज मी केलेली आहे. तर बघा, इथे अगदी साध्या सोप्या पद्धतीने रोजच्या वापरातल्या पिठापासून खूप सुंदर खुसखुशीत असा नाश्ता आपण करणार आहोत. आणि हो, माझे व्हिडिओ तुम्हाला थोडे जरी आवडत असतील तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी एक वाटी गव्हाचं रोजच्या वापरातलं पीठ घेतलेलं आहे. अगदी चिमूटभर मीठ घातलं, एक पळीभर तेल घातलं, साधारण आपली रोजच्या वापरातली छोटी पळी, टेबलस्पूनमध्ये म्हणाल तर एक टेबलस्पून. मला तेल चांगलं चोळून घ्यायचं, म्हणजे ना खुसखुशीतपणा यामुळे येणार आहे. आणि आता पिठाला तेल चांगलं चोळून झाल्यानंतर आपण हे मळून घेणार आहोत. अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळायचं आहे. कडकसर असा गोळा आपल्याला करायचा आहे, पुरीपेक्षाही थोडा कडक असावा. बघू शकता तिने पीठ छान असं मळून झालेलं आहे. थोडीशी मेहनत घेऊन त्याला मऊसूद असं करायचं आणि नंतर याला झाकण ठेवून बाजूला ठेवायचं. अगदी 10 मिनिट छान असं मुरू द्यायचं, म्हणजे ना मऊसूद नंतर होणार, कडक मात्र मळायचं. चला आता याला 5 मिनिट रेस्ट देऊया. आणि इथे आता 2 चमचे दही घेतलेलं आहे, मसाल्यांमध्ये घेतलेलं आहे जिरेपूड, काळी मिरीपूड, पावभाजी मसाला, गरम मसाला आणि लाल तिखट आपलं आणि आमचूर पावडर 1/2 चमचा, सगळे मसाले 1/2 चमचा, अगदी छोटा चमचा हा मसाल्याच्या डब्यातला, कारण आपण लहान मुलांना देणार आहोत. याहीपेक्षा तुम्ही कमी केलेत तरी चालेल. आता इथे चवीनुसार मीठ घातलं, थोडीशी साखर घालायला मात्र विसरू नका, त्याच्यामुळे ना मस्त असं आंबट गोडपणा पण आपल्या ह्या भाज्यांना येणार आहे. तर भाज्यांमध्ये काय टाकायचं, भोपळा घेतलेला आहे 1/2 वाटी, 1/2 टोमॅटो घेतलेला आहे बिया काढून, 1/2 ढोबळी मिरची बी काढून घेतलेली आहे आणि 2 चमचा कोबी घेतलेला आहे. हा लाल भोपळा मात्र नक्कीच घ्यायचा, पनीरचं काम हा लाल भोपळा आपलं करणार आहे. आणि मुलं खात नाही ना तर गुपचूप त्यांच्या पोटात हा लाल भोपळा पण जाणार आहे. तर चला आता आपण ही भाजी तयार करून घेऊया फिलिंगसाठी. अगदी थोडंसं 1/2 ते 1/4 चमचा तेल घातलेलं आहे आणि त्याच तेलावर आपण ही भाजी परतवणार आहोत, कारण पुढे आपल्याला तेल वापरायचं आहे जास्तीचं. म्हणून सुरुवातीला अगदी कमी कमी तेलात आपण इथे सर्व करत आहोत. तर चला परतवून झाल्यानंतर झाकण ठेवून हिला 2-3 मिनटं वाफ येऊ देऊ. बघू शकता छान अशी वाफ याला येऊ द्यायची आहे. पुढे आपलं पीठ छान असं मऊसूद झालेलं आहे. आता ह्या पिठाला थोडंसं पुन्हा आपण चोळून घेऊया आणि मऊसूद असं केल्यानंतर याचे आपल्याला गोळे करायचे आहेत. गोळे साधारण एकसारखे आकारा, पुरीपेक्षा मोठा आणि फुलक्यापेक्षा छोटा असा हा गोळा मी इथे केलेला आहे. अगदी छोटासा लिंबू असतो ना त्या प्रमाणात केलेला आहे. इथे माझे 6 गोळे झालेले आहेत. यामधले मी काही पोळ्या करून ठेवणार आहे, काही फक्त सुरुवातीला वापरणार आहे, कारण गरमागरम करायला आपण तयार करून मात्र ठेवून द्यायच्या. तर चला एक आता ही मी गोळा घेऊन मस्त अशी पोळी लाटून घेतलेली आहे. खूप अशी पातळ नाही करायची किंवा जाडही नाही ठेवायची. बघू शकता आता आपण याला चिऱ्या देणार आहोत. आतमध्ये चिऱ्या द्यायच्या, म्हणजे ना कट केल्यानंतर पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. इथे कट केल्यानंतर खूप छान असं लेयर आपल्याला इथे येणार आहेत आपल्या ह्या पोळीला. तुम्हाला आता एव्हाना लक्षात आलं असेल की हा आपण लच्छा पराठा तयार करत आहोत. तर कट केल्यामुळे काय होतं, असं केलं ना तर लच्छे खूप छान असे मोकळे होतात. वरून छान असं तेल लावायचं, भरपूर असं पीठ टाकायचं आणि नंतर ते म्हणजे पीठ टाकल्यामुळे काय होतं, ह्या ज्या आपण कट केलेले आहे ना ते एकमेकाला चिटकत नाही आणि त्याचे लच्छे असे मोकळे व्हायला मदत होते. तर चला एकत्र असं करून घ्यायचं, एक हळूहळू हळूहळू चिटकवायचं, अजिबात नाही, फक्त 2 टोकं मात्र चिटकवून घ्यायचे आणि जमा करत करत मस्त असा गोल आपण इथे उंडा तयार करून घेतलेला आहे. बघू शकता अगदी मस्त असा लच्छा पराठ्याचे लच्छे आत्ताच आपल्याला दिसत आहेत. चला अगदी अलवार हाताने याला थोडंसं दाब द्यायचा, अगदी हळूहळू दाब द्यायचा, अजिबात जोरात करायचं नाही. आणि पीठ लावून छान असं अलगत हाताने लाटून घ्यायचं. लाटता लाटता पण तुम्हाला त्याचे वेगवेगळे लेयर्स दिसत आहेत की नाही. आता आपण ही पोळी जवळजवळ फुलक्याच्या आकाराची लाटून घ्यायची आहे. हे बघू शकता अगदी तुम्ही थोडीशी म्हणजे पातळ प्रमाणातच असते ही, सुरुवातीला आपण जाड लाटली होती आणि इथेही तुम्हाला लच्छे खूप छान दिसत असतील. तर आता आपला हा लच्छा पराठा तयार झालेला आहे आणि याला आता आपण शेकून घेऊया. तसेच मी हे 3 तयार करून घेतले, कडकडीत असा तवा तापवला, त्यावर हा पराठा टाकला. पराठ्याची एक बाजू छान अशी शेकून घ्यायची, अगदी मंद आचेवर नंतर करायचा आणि मीडियम फ्लेमवर नंतर करून वरून असं तेल घालायचं किंवा तूप घालायचं. तुम्हाला जे आवडेल ते आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकतात. अगदी 1/2 चमचा घालायचं, खूपच खुसखुशीत असं इथे होणार आहे. बघू शकता वरून दोघं बाजूंनी इथे मी तेल लावून घेतलेलं आहे. तेल लावल्यानंतर अगदी मस्त असा कलर आपल्या ह्या
पराठ्याला पण आलेला आहे, थोडासा दाब देऊन देऊन शेकून घ्यायचा, म्हणजे ना त्याचा कलर अजून चेंज होत जातो आणि लागायलाही सुपर असा लागतो। तर इथे आपला हा पराठा छान असा शेकून झालेला आहे। अगदी दोघं बाजूंनी मीडियम फ्लेमवर करून मस्त कुरकुरीत असे सर्व पराठे मी शेकून घेतले आणि आता आपण याचा टाकोस बनवून घेऊया। टाकोस कसे तयार करायचे ते बघूया। तयार करताना सुरुवातीला एक हा पराठा घेतलेला आहे, वरून लावलेला आहे आपला टोमॅटो सॉस आणि त्यावर आपण तयार केलेली छान अशी भाज्यांची भाजी आहे। आणि तुम्ही आवडतील नावडतील त्या सगळ्या भाज्या मुलांना टाका, आवडीने पटकन खाऊन जातील त्यांना कळणारच नाही आतमध्ये तुम्ही फिलिंग काय भरलेली आहे। वरून छान असा कांदा घालायचा, कांदा घातल्यानंतर वरून थोडंसं सलाड घालायचं। सलाडमध्ये इथे मी गाजर घातलेलं आहे। नंतर इथे घालायचं आहे थोडासा कोबी, तुम्हाला आवडेल ते सलाड तुम्ही कॉर्न्स पण घालू शकतात आणि खूप छान असं याला फिलिंग तयार करू शकतात। कच्च्या भाज्या ज्या आपण खाऊ शकतो त्या सर्व भाज्या आपण या टॅकोजमध्ये घालू शकतो, तसंच चीज पण घालू शकतात, पण मला चीज न घालताच आज करायचे होते त्यामुळे इथे आता टाकोज आपले मी अशा पद्धतीने तयार केले आणि टूथपिकने दोघं बाजू बंद करून घेतल्या। अशाच पद्धतीने दुसरं पण टाकोज मी तयार करून घेतलं। आता हे टाकोज आपले तयार झालेले आहेत, असेही खाऊ शकतात किंवा तुम्हाला वेळेवर जर द्यायचे असतील तर मुलांना तयार करून ठेवा आणि गरम तवा करा आणि त्याच्यावर पुन्हा थोडंसं तूप किंवा तेल टाकून थोडंसं असं दोघं बाजू छान अशा शेकून घ्यायच्या, म्हणजे थोडशा खुसखुशीत करून घ्यायच्या आणि ते गरमागरम खायला थोडी मजा वेगळीच असते ना, त्यामुळे नक्की करा असं। सगळे हे टॅकोज असे तयार करून ठेवायचे, वेळेवर मुलांना जेव्हा लागतील त्यावेळेस तयार असे गरम करून लगेचच खायला द्यायचे। सकाळपासून तुम्ही संध्याकाळपर्यंत करून बाकीचे काही फ्रीजमध्ये ठेवायचे आणि वेळेला गरम करून खाऊ घालायचे। खूप मस्त असे टाकोस लागतात, बघू शकता दोघं बाजू छान अशा मस्त शेकून झालेल्या आहेत आणि त्यानंतर कलर बघा किती सुंदर आलेला आहे। आतमधल्या सर्व फिलिंगचं थोडं थोडा रस आपल्या ह्या लच्छा पराठ्याला उतरला आहे आणि टाकोज एकदम मस्त असे दिसत आहेत। वाव, एकच नंबर टाकोज जर तुम्ही घरच्या घरी कराल ना तर मुलं बाहेरचे टाकोज तुम्हाला ऑर्डर पण नाही करायला लावणार आणि हॉटेलमध्ये पण गेल्यावर म्हणणार नाही की मला टाकोज खायचे। असं छान छान असं घरच्या घरी आपण मुलांना शुद्ध असं खाऊ घालू शकतो अगदी सोप्या पद्धतीने। घरात तुमच्या फ्रीजमध्ये अवेलेबल असतील त्या भाज्यांमध्ये खूप सुरेख असे टाकोज आपले तयार झालेले आहेत, बघू शकता। मी तर नेहमी जेवढ्या माझ्या भाज्या उरतात ना त्याच्या ह्या अशा पद्धतीने रेसिपी करून मुलांना खाऊ घालत असते। मला ॲक्च्युली नातू आहेत, माझ्या नातवांना मी खाऊ घालते। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बाय।